मित्रांनो, पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं कॉम्पिटेटिव्ह एक्झाम हबच्या या आमच्या चॅनलमध्ये सहर्ष स्वागत. मित्रांनो, अतिवृष्टीबाधित सर्व शेतकरी आणि जे काही बाधित नागरिक आहेत त्यांच्यासाठी मित्रांनो शासनाकडून पैसेही आलेले आहेत आणि सर्व याद्या आणि कोणत्या शेतकऱ्यांना किंवा कोणत्या नागरिकांना किती पैसे आलेले आहेत त्याबाबतची संपूर्ण माहिती ह्या आता जिल्हाधिकारी कार्यालयांच्या वेबसाईटवर उपलब्ध आहे. तर मित्रांनो, महाराष्ट्रातील आपण कोणत्याही जिल्ह्यातील असाल, कोणत्याही तालुक्यातील असाल, कोणत्याही गावातील असाल, तुम्ही तुमचं नाव हे ऑनलाईन मोबाईलवर बघू शकता, तेही अवघ्या 2 मिनिटांमध्ये. तर मित्रांनो, ते नाव कसं बघायचं आहे त्यासाठी हा महत्त्वाचा व्हिडिओ आहे. तर मित्रांनो, याकरता आपल्याला गुगलवर टाईप करायचं आहे www. आपल्याला ज्या जिल्ह्याचं नाव यादी बघायची आहे त्या जिल्ह्याचं नाव टाकायचं आहे आणि त्यानंतर NIC.in हे टाकायचं आहे. फॉर एक्झाम्पलसाठी आपण नांदेड जिल्ह्याचं बघूया, NANDED नांदेड .NIC.in असं आपण टाकायचं आहे. असं टाकल्याच्यानंतर नांदेड जिल्ह्याची जी काही कलेक्टर ऑफिसची वेबसाईट आहे ती ओपन होईल. मित्रांनो बघा, आपण टाकलेलं आहे NIC.in अशी वेबसाईट टाकून सर्च करायची आहे. सर्च केल्याच्यानंतर ही वेबसाईट ओपन होईल. नांदेड जिल्ह्याची वेबसाईट ही ओपन झालेली आहे. इंग्लिशमध्ये ही पूर्ण वेबसाईट आहे, याला आपण मराठीमध्ये कन्वर्ट करायचं आहे, त्यामुळे इंग्लिशला मराठी करायचं आहे. बघा, इंग्लिशवर टच करून मराठी बनायचं आहे. मराठीवर गेल्याच्यानंतर मित्रांनो, ह्या ज्या आडव्या 3 रेषा दिसतात त्याच्यावर टच करायचं आहे आणि दस्तावेज हा जो आपल्याला टॅब दिसतोय तिथे टच करायचा आहे. दस्तऐवजवर टच केल्याच्यानंतर बघा, येथे आपल्याला वेगळी माहिती इथे दिसत आहे. भूसंपादन, नागरिकाची सनद, जिल्हा नियोजन समिती, पीक नुकसानीचे अनुदान वाटप इथे आपल्याला दिसत आहे. पीक नुकसानीचे अनुदान वाटप तिथे आपण टच करायचं आहे. पीक नुकसानीचे अनुदान वाटप ऑक्टोबर नोव्हेंबर आपल्याला इथे दिसत आहे, त्याच्यावर आपण टच करायचं आहे. टच केल्याच्यानंतर बघा, आपल्याला ऑक्टोबर नोव्हेंबर ही टॅब ओपन झालेला आहे. फिल्टरसुद्धा इथे आलेला आहे. आपल्याला या नांदेड जिल्ह्यामधला नायगाव टप्पा 2, मुखेड, लोहा, नांदेड, माहूर, धर्माबाद, बिलोली, कंधार, नायगाव, हदगाव असे वेगळे गाव आहेत. पुढे 2 नंबरला पेज आहे, त्यामध्ये उर्वरित तालुके आहेत, उंबरी, भोकर, किनवट, अर्धापूर, तर देगलूर, मुखेड, हिमायतनगर. अशा प्रकारे आपण कोणत्याही जिल्ह्यामधील आपल्या नावाची यादी पाहू शकता. फॉर एक्झाम्पलसाठी आपण आता दुसरा जिल्हा घेऊया,